演習生な演習生な गेल्या निवडणुकांपासून शिवसेनेने माझं नाव शिवसेना अशी एक जाहिरात पक्षाबाबत सुरू केली होती. डोंबिवलीतील वाडकर कुटुंबियांनी आता स्वतःच्या मुलीचं नावच चक्क शिवसेना असं ठेवलं आहे. आपल्यासोबत पांडुरंग वाडकर आहेत. सर, का हे नाव ठेवलं आहे, त्या संदर्भात काय सांगाल? सांगायचं म्हणजे असं आहे की ज्यावेळेस माझी मुलगी जन्माला आली 17 ऑक्टोंबरला, त्या दिवशी रात्री, जन्माला यायच्या दिवशी अर्ध्या रात्री बाळासाहेब ठाकरे माझ्या स्वप्नामध्ये आले आणि माझे संवाद साधत होते. संवाद साधत असताना मी त्यांच्याशी बोलत होतो, जे काय आता आहे महाराष्ट्रामध्ये जे काय राजकारण चाललेलं आहे ते माझ्या मला पटत नाही. आणि न पटताना ह्या सगळ्या गोष्टी, जे हा जो का 6 महिन्यापूर्वी जो प्रकार घडला महाराष्ट्रात, तो खूपच मला मनाला दुःख झालं माझ्या. आणि मग त्यावेळेस ह्या गोष्टी होत असताना मग बाळासाहेबांना बोललो की बाबा, तुम्ही बाळासाहेब, तुम्ही आज रोजी ह्या महाराष्ट्रात तुम्ही पाहिजे होती आणि तुमची गरज होती. मला बोलले, का रे बाबा? तर म्हटलो, सध्या जे काय राजकारण चाललं आहे हे मला अतिशय दुःख झालेलं आहे. तर मला बोलले, बेटा काही टेन्शन घेऊ नकोस, काळजी करू नकोस, सगळं काय व्यवस्थित होईल. परंतु शिवसेना तुझ्या घरामध्ये आलेली आहे. आणि त्या क्षणी माझ्या मोठ्या मुलीचा फोन आला. फोन आल्यानंतर मला सांगितलं, पप्पा तुला तुम्हाला मम्मीने बोलवलं आहे. तिला विचारलं तर तिने सांगितले, मम्मीची तब्येत बिघडलेली आहे. मला जाणवलं की बाबा, आता बेल जवळ, तारीख पण जवळ आलेली आहे. आणि मग मी लगेच निघालो घरातून आणि अर्ध्या रस्त्यामध्ये गेलो. अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर मग परत मोठ्या मुलगी माझी संस्कृती, तिने फोन केला, पप्पा आपल्याला मुलगी झाली. त्या क्षणी मला क्लिक झालं की जे बाळासाहेब बोलले होते आत्ताच आपल्याकडे, जे काय अर्ध्या तासापूर्वी, की तुझ्या घरामध्ये शिवसेना आलेली आहे. आणि त्या अनुषंगाने हे बाळासाहेबांनी मला नाव सुचवलेलं आहे, म्हणून मी ते नाव शिवसेना हे नाव ठेवलेलं आहे. आत्ता जे शिवसेनेत फूट पडली आहे, जे दोन गट निर्माण झाले, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? त्याच्यावरती मी सध्या काय भाष्य करू शकत नाही. आणि माझी काय संकल्पना जी आहे, मी बाळासाहेबांना दैवत मानतो आणि त्यांच्याबद्दल जी माझ्या मनात जी संकल्पना आलेली आहे, त्या क्या महाराष्ट्रात नव्हे, देशात नव्हे, कुठेही नाही, ते मला करून दाखवायचे बाळासाहेबांसाठी. आणि ते मी त्या 23 तारखेला शिवाजी पार्क येथे बाळासाहेबांची जयंती आहे, त्या दिवशी मी तिथे ती घोषणा करणार आहे. एकंदरीतच आपण जर पाहिलं तर TV वर दिसणारी ती जी जाहिरात होती शिवसेनेची, माझं नाव शिवसेना, हे वाक्य प्रत्यक्षात बोलणारी एक मुलगीच आता डोंबिवली शहरात आहे. काही दिवसांनंतर, काही महिन्यांनंतर स्वतःचं नाव शिवसेना सांगणारी ही जी मुलगी आहे, ही या शहरात दिसणार. अभिजित देशमुख, साम TV मराठी, कल्याण. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.